सर्वत्र जेमतेम पावसाला सुरुवात झाली मात्र आता अमरावती कृषी उत्पन्न बाजार भाजीपाला जिकडे तिकडे चिखलच चिखल दिसत आहे आमच्या येथील आढावा घेतला असता सगळीकडे पावसाचे पाणी व चिखलाचे साम्राज्य दिसून आले बाहेरील गेट जवळ कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले यावरून आता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन कधी जागे होणार असा सवाल आता शेतकरी करीत आहेत आता पावसाने जोर धरला सर्वत्र धो धो पाऊस पडत आहे मात्र सुरुवातीच्या पावसाने अमरावती कृषी बाजार समितीचे चित्र बदललेले आहे भाजीपाला फळ बाजार समितीत सर्वत्र पाणी साचल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आता अडथळा निर्माण झाला आहे या समितीत शनिवारी आमच्या प्रतिनिधीने बाजार समितीचा आढावा घेतला असता सर्वत्र साचलेले पाणी व चिखलाचे साम्राज्य दिसून आले संपूर्ण शेतकरी आपला भाजीपाला माल येथे विकायला आणीत असतात मात्र त्यांना चिखलामध्येच बसावे लागते आपले वाहन ही डबक्यामध्येच पार्किंग करावी लागते एवढंच नाही तर कृषी उत्पन्न लावणे आवश्यक असताना याच ठिकाणी कोपऱ्यात डम्पिंग यार्ड बनवण्यात आल्याने दुपारी अतिदुर्गंधी पसरत आहे आता पावसाळ्यात नागरिक आणि जा करणाऱ्या वाहन चालकांना कमालीचा सामना करावा लागणार आहे याचाच वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने अनेकदा प्रसारित केला होता मात्र येथील प्रशासन धातूरमातूर कारवाई करून दुसऱ्या दिवशी जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे यावर आता मनपा विभागाने येथील कृषी भाजीपाला बाजार समिती लक्षात देणे गरजेचे झाले आहे अन्यथा शेतीतील पिकवलेला भाजीपाला माल आणि फळ येथे विक्रीला आणला असता तो कदाचित बाहेर नागरिकांचा महानगर प्रशासन यांना हा कचरा दिसला नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे शेतकऱ्यांना या घाणीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे कृषी अधिकारी कुठलीही प्रतिक्रिया घेत नसून शेतकऱ्यांचे वारंवार हाल होत असल्याचे दिसून येत आहे